भारत मातेच्या मातीत जन्मलेल्या माणसांना माणसाप्रमाणे जीवन जगण्यासाठी आपले अख्खे आयुष्य चंदनाप्रमाणे झिजविणाऱ्या थोर महात्म्यांना, राष्ट्रपित्यांना, राष्ट्रमातांना, क्रांतिकारकांना, शूरवीरांना त्यांचे आचार, विचार, कृती, स्मृती यांना त्रिवार वंदन करून आज मी पार गणपतराव चव्हाण तुमच्या पुढे सादर करत आहे विचारपीठाने मांडलेला विषय स्त्री भ्रूण हत्या। मातृहृदयावर दगड ठेवून मुलाला सासरी पाठवत असताना आईवडिलाच्या डोळ्यातून अश्रूंची बांध फुटते। हंबरडा फुटून ऐवढी रडतात, मासूम सी प्यारी बेटी जुदा कर रहा हूँ, हर वक्त खुश रहे ये दुआ कर रहा हूँ, जाने वाली बेटी घर की खुशी बनकर रहे, चांद बनकर जा रहे हो, चांदनी बनकर रहे, बहू बनकर जा रहे हो, बेटी बनकर रहे, असा आशीर्वाद देऊन मुलीला सासरी पाठवलं जातं। मुलगी आपल्या नवऱ्याच्या घरी फुलते फळते, पण जेव्हा तिचे कन्यारत्न होते तेव्हा मात्र सर्वजण नाक मुरडतात, आपण खूपच मोठे काम पाप केले असे समजून तिचे जीनेच नष्ट करतात। कालच 10वी 12वीचा निकाल लागला, गवगवीत उज्ज्वल नेते दीपक यश मिळवण्यास माझ्या भगिनींनी केलेली कामगिरी मुलांच्या बरोबर नाही तर काकणभर सरस होय, तर एवढी दैदिप्यमान कामगिरी असतानाही गर्भाचा त्यांचा खून का करता? 9 महिने 9 दिवसाने झाली जगमगण्याची घाई, वंशाच्या दिव्या पायी नको पण ती विजवू आई, उद्या तुझ्या गर्भाची ग चाचणी होणार ग, मुलगी आहे म्हणून सारे नाक मोडणार ग, माझ्या चिमुकल्या कानाला तुझी कुजबुज ऐकू येई, वंशाच्या दिव्या पायी नको पण ती विजवू आई, वंशाचा दिवा म्हणून मुलगाने मुलगाच हवा अशी खोटी आशा बाळगणाऱ्या समाजातील लोकांना खऱ्या अर्थाने जबाबदार नाही तर पैशाच्या हव्याच्या पोटी गर्भलिंग निदान करणारा डॉक्टर हा खरा डॉक्टर नसून हैवानच म्हणावा लागेल। पैशासाठी स्त्रियाच्या भ्रूणाची हत्या करणाऱ्या अशा नरद माणसाला कधीही नियती व काल कधीच माफ करणार नाही। आई तुझ्या रक्त मासाची मी गोळा असताना माझ्यासाठी काळ का वेगळा आहे? आई तुझ्या रक्त मासाची मी गोळा असताना माझ्यासाठी न्याय का वेगळा आहे? का म्हणून म्हणतात कधी नागिन जशी आपल्या पिल्ल्याला दंश करत नाही तसं मी तुमच्या पुढे नम्र विनंती करतो की मामी आई माझ्या मला जन्म देऊन मातृत्वाचा वसा जग, देशील जीवनदान पांग तुझे मी फेडीन, आई तुझ्या सुखाला गमी श्वासा संग जोडी, आई तुझ्या सुखाला गमी श्वासा संग जोडी। एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवितो। जय हिंद, जय महाराष्ट्र।